ही दृश्य निरखून पहा. नागपूर मध्ये एक लग्न सोहळा सुरू आहे. सगळी मंडळी व्यस्त असताना एक मुलगा स्टेजवर येतो. त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. तो स्टेजवरची एक बॅग घेऊन पसार होतो. 17 जानेवारीला वर्धमान नगरमधल्या पगारिया लॉनमध्ये हे लग्न सुरू होतं. तिथे आलेल्या एका अल्पवयीन मुलानं तब्बल 2.5 लाख रुपये असलेली बॅग चोरली. आता ही वेगळी दृश्य नागपूरमधल्याच दुसऱ्या लग्न सोहळ्याची. 1 जानेवारीला कामठी मार्गावरच्या लांबा सेलिब्रेशनमध्ये हिमांशु खूपचंदानी यांच्याकडचा हा लग्न सोहळा सुरू होता. तिथेही एक लहान मुलगा पैशांची बॅग चोरताना दिसतोय. नागपुरातली एक टोळी 12 वर्षांच्या मुलांना हाताशी धरून लग्न समारंभात डल्ला मारतीये. एकंदरीत असं लक्षात येऊन राहिलं आहे की या मुलांसोबत आणखी काहीतरी मोठे लोक असू शकतात, कारण की लहान मुलं एवढे काही हिंमत करू शकणार नाही. परंतु आम्ही जेव्हा ते फुटेज बघितले आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की मुलं एकदम रेडी होऊन गेलेले आहे. म्हणजे आपण शंका करू शकणार नाही की बा ही मुलं या प्रकारे काम करू शकतात. तर माझं असं म्हणणं आहे की नक्कीच मुलांसोबत आणखी काहीतरी लोक असतीलच मोठे, जे यांचा उपयोग करून अशा प्रकारचे चोरी करतात. लग्न समारंभात लहान मुलांचा चोरीसाठी वापर करण्याचा प्रकार वाढत चाललाय. वऱ्हाडी मंडळींनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.